ह्या व्हिडिओत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आतापर्यंत आपण त्रिकोणांच्या समरूपतेच्या सगळे निकष म्हणजेच क्रायटेरिया ऑफ सिमिलर ट्रॅंगल्सचा अभ्यास केला आज आपण समरूप त्रिकोणांचा क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ सिमिलर ट्रॅंगल विषयी जाणून घेऊ दिलेले त्रिकोण बघून तुमच्या काय लक्षात येत आहे हा समरूप त्रिकोण आहे कारण यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर एक समान आहे पण तुम्ही सांगू शकता का की संगत बाजूंचं गुणोत्तर आणि क्षेत्रफळाचा आपसात काय संबंध आहे चला यावर थोडी चर्चा करूया त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेड दोन समरूप त्रिकोण आहेत आता आपल्याला संगत बाजूंचं गुणोत्तर आणि क्षेत्रफळमधील संबंध काढायचा आहे म्हणून आपण सर्वात आधी त्रिकोणांच्या क्षेत्रफळाविषयी माहिती घेऊ चला दोन्ही त्रिकोणांची उच्चता म्हणजेच ऍटिट्यूड एम बाजू बी सी वर आणि एक्स ओ बाजू झेड वर काढूया तुम्ही कोण एम सी आणि एक्स झेड च माप सांगू शकाल का अगदी बरोबर कारण एएम आणि एक्स ओ त्रिकोणांची उच्चता आहेत त्यामुळे कोण एएमसी आणि एक्स ओ झेड नव्वद अंशाचे असतील तुम्ही ह्या दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढू शकता का अगदी बरोबर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ एक भागिले दोन गुणिले बी सी गुणिले एम तसंच त्रिकोण एक्स व्हायझेड चं क्षेत्रफळ एक भागिले दोन गुणिले व्हायझेड गुणिले एक्सो एवढं मिळेल आता आपल्याला संगत बाजूंचं गुणोत्तर आणि त्रिकोणांच्या क्षेत्रफळामधला संबंध जाणून घ्यायचा आहे म्हणून त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स व्हायझेडच्या क्षेत्रफळामधलं गुणोत्तर जाणून घेऊया जे समीकरण तीनद्वारा दाखवण्यात आलं आहे चला आता आपण त्रिकोण एबीएम आणि त्रिकोण एक्स वाय ओ वर चर्चा करूया इथे आपण बघू शकतो की कोण बी कोण व्हाय एवढं आहे कारण हे समरूप त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेडचे संगत कोण आहेत तसेच कोण एम कोण ओच्या बरोबर आहे कारण की कोण एम आणि ओ समरूप कोण आहेत आता तुम्ही त्रिकोण एबीएम आणि त्रिकोण एक्स व्हाय ओच्या समरूपता सिद्ध करू शकाल का शाब्बास हे त्रिकोण ए ए क्रायटेरियानुसार समरूप आहेत त्यामुळे बाजू एम आणि बाजू एक्स ओ तसंच बाजू ए बी आणि बाजू च्या संगत बाजूंचं गुणोत्तर बरोबर असेल इथे देण्यात आलंय की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण आहेत म्हणून संगत बाजूंचं गुणोत्तर सुद्धा समानच असेल समीकरण तीन मध्ये बी सी भागिले झेडच्या जागी समीकरण पाच मधून ए बी भागिले एक्स वाय तसच एम भागिले एक्स ओच्या जागी समीकरण चार वरून ए बी भागिले एक्स वाय ठेवल्यावर आपल्याला त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एक्स वाय झेडच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ए बी भागिले एक्स वाय चा, चा वर्ग मिळतो म्हणजेच समीकरण पाचचा वर्ग सोडवल्यावर आपल्याला हे उत्तर मिळेल ह्या उत्तरावरून आपण असं म्हणू शकतो की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढंच असतं आज या व्हिडिओत आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाविषयी शिकलो पुढच्या व्हिडिओत आपण यावर आधारित मजेदार